आकाशवाणी मुंबई मी उमा रायकर आणि मी श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या फायव्ह जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार राज्यातल्या शाळा आजपासून पुन्हा सुरू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून स्वतःचाच विक्रम मोडीत केंद्रीय दूरसंचार विभागाचा फाय जी स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे केंद्र सरकारतर्फे आज ही माहिती देण्यात आली पुढच्या महिन्याच्या अखेरीला लिला हा लिलाव होणार आहे पुढच्या वीस वर्षांसाठी एकूण बहात्तर हजारपेक्षा जास्त मेगाहर्ट्स ध्वनीलहरींच्या लिलावाचा यात समावेश आहे लघु मध्यम आणि उच्च अशा विविध वारंवारता ब्रँडच्या ब्रँडच्या ध्वनीलहरींसाठी हा लिलाव होणार आहे या लहरींची गती सध्याच्या फोर जीच्या गतीच्या दहा पट जास्त असेल केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया या प्रमुख कार्यक्रमांतर्गत डिजिटल कनेक्टिव्हिटी हा केंद्र सरकारच्या धोरणाचा महत्वाचा भाग आहे त्यामुळेच केंद्र सरकारकडून याला विशेष प्राधान्य दिलं जात आहे दोन हजार चौदा साली ब्रॉडबँडचे दहा कोटी ग्राहक को होते ते आता वाढून ऐंशी कोटी झाले आहेत त्यामुळे तंत्रज्ञानातील प्रगती काळाची गरज असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे फाय जीमुळे कृषी उद्योग आरोग्य ऊर्जा अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे असंही सरकारनं सांगितलं देशातल्या आठ तंत्रज्ञान संस्थेत याची चाचणी सुरू होती शासनानं नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिलं आहे शाश्वत विकासाचा तो महत्त्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या तेवीस संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी नऊ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित झाली आहेत उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात गेल्या अडीच वर्षात एक हजार सातशे पन्नास पूर्णांक त्रेसष्ट चौरस किलोमीटरचे तेवीस नवीन संवर्धन राखीव सहाशे सत्तेचाळीस पूर्णांक तेरा चौरस किलोमीटरची पाच नवीन अभयारण्य आणि पंच्याऐंशी पूर्णांक एकोणनव्वद हेक्टरच्या चार जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवते या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनांचं क्षेत्र वाढताना वन्यजीवांचा भ्रमणमार्गही सुरक्षित होताना दिसत आहे त्याचप्रमाणे लोणारला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे दिली राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे असं सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीनं काल राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते रक्ताला अद्यापही विज्ञानानं पर्याय दिलेला नाही त्यामुळे रक्तदान केलं पाहिजे कोविडच्या कालावधीतही आपल्या राज्यानं देशातील सर्वात जास्त युनिट रक्त संकलन केलं आहे ही बाब अतिशय महत्वाची आहे राज्याच्या अनेक तालुक्यात रक्तपेढी नाहीत अशा तालुक्यात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासन विचार करत आहे असं टोपे यांनी सांगितलं यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास आणि इतर मान्यवर उपस्थित होते राज्यातलं महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज जालना इथं पाणी टंचाईच्या प्रश्नावर भाजपानं आयोजित केलेल्या जल आक्रोश मोर्चाला संबोधित करत होते राज्यातलं भाजपा सरकार गेलं आणि त्यानंतर काम ठप्प झालं कोणत्याही समस्या हे सरकार सोडवत नाही जनतेची कामं करण्यासाठी सरकार असतं हे या सरकारच्या लक्षात नाही असं सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं जनतेच्या सरकारला दखल घ्यावी लागेल असं ते म्हणाले जिल्ह्याचे ठिकाण वगळता सर्व तालुक्यांच्या संविधान सभागृह उभारण्यात यावं असा राज्य सरकारचा विचार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं सामाजिक न्याय विभागाच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती वस्तीची पाचशेपेक्षा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी संविधान सभागृह उभारण्याचा शासन निर्णय आहे या संदर्भात आज मंत्रालयात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर बातमीदारांना त्यांनी ही माहिती दिली यासाठी प्रत्येक ठिकाणी किमान एक एकर जागा विचारात घेऊन संविधान सभागृहाच्या पूर्व आराखड्यात सुधारणा करून नव्यानं आराखडा मंजुरीस्तव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले उन्हाळी सुट्ट्या संपून आजपासून राज्यात सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली कोरोनानंतर जवळपास दोन वर्षांच्या दीर्घ विरामानंतर यंदा प्रत्यक्ष शाळांना सुरुवात झाली आहे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतल्या घणसोली इथल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक बेचाळीसमधल्या शाळेत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश प्रथम दिन सोहळा पार पडला यावेळी गायकवाड यांनी पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला नंदुरबार जिल्ह्यात आज उमरदे खुर्द गावात विद्यार्थ्यांचं पुष्पवर्षाव करून स्वागत केलं गेलं ढोल ताशे आणि लेझिमच्या पथकासह हो, मिकी माऊसच्या सान्निध्यात मुलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली शाळा प्रवेशद्वारावर मुलांचं औक्षण करून शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बीड जिल्ह्यातही आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची कमालीची उपस्थिती होती प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचं फुलं फुगे आणि नवीन वर्षाची पुस्तकं देऊन स्वागत करण्यात आलं नाशिकमध्ये सर्व शाळांत शाळांना उत्साहात सुरुवात झाली शाळेच्या प्रांगणात रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं मनपाच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश गनवे, देण्यात आल्याचं था। शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितलं याशिवाय कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्यानं काही शाळांमध्ये तापमापकाद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी देखील करण्यात आल्याचं बातमीदारानं कळवलं कोरोनाच्या काळात शिक्षण विभागानं मुलांचं शिक्षण ऑनलाईन सुरू ठेवलं आता प्रत्यक्ष शाळा सुरू होणार असल्यानं शिक्षण विभागानं बालकांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पहिलं पाऊल या शाळापूर्व तयारी अभियानाचं राज्यात सर्वत्र आयोजन केलं आहे या अभियानाच्या निमित्तानं औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात बालकांचं पहिलं पाऊल अत्यंत दमदार पडेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत फिनलंडमध्ये सुरू असलेल्या पाव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वतःचाच विक्रम मोडीत काढला याआधीचा त्याचा विक्रम अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सात शतांश मीटरचा होता यावेळी नीरजने एकोणनव्वद पूर्णांक तीस शतांश मीटर अंतरावर भाला फेकला यासोबतच या स्पर्धेतलं रौप्य पदकही त्याने पटकावलं युवा कल्याण आणि अनुराग यांनी या नव्या विक्रमाबद्दल नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे अग्निवीर भरतीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे अग्निपथ योजनेचा लाखो लोकांना लाभ मिळेल असं गृहमंत्री अमित शाह यांनी एका ट्विटरमध्ये म्हटलं आहे अग्निपथ योजनेतून प्रशिक्षित युवकांना देशाची सेवा आणि सुरक्षा करण्यात मोठा योगदान देता येईल असं शाह म्हणाले या योजनेवर सविस्तर नियोजनाचं काम सुरू आहे असं ते म्हणाले आज जागतिक पवन दिन आहे पवन ऊर्जा आणि आपल्या ऊर्जा यंत्रणांमध्ये बदल घडवण्याच्या तिच्या क्षमतेविषयी लोकजागृती करण्यासाठी दरवर्षी पंधरा जून रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो पवन ऊर्जेच्या माध्यमातून जगातलं कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबरच रोजगार निर्मितीच्या नव्या शक्यतांची ओळख करून देण्यासाठी या दिवशी अनेक उपक्रम आयोजित केले जातात वटपौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात पण सध्या अनेक प्रकल्पांमुळे आणि अन्य कारणांमुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे बाजारात विकत मिळणाऱ्या वडांच्या फांद्या पुजल्या जातात नंतर या फांद्या कचऱ्यात फेकल्या जातात या फांद्यांचं पुन्हा वृक्ष करण्याचा संकल्प रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथं आदिवासी आणि कातकरी समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या प्रयोगभूमी या संस्थेतर्फे राबवला जात आहे प्रयोगभूमीच्या आवारात या फेकलेल्या फांद्यांची प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पुन्हा लागवड करून वर्षभर वर त्याची जोपासना केली त्यानंतर तयार झालेल्या रोपट्यांचं महिलांना वाटप करण्यात आलं केंद्र सरकारतर्फे येत्या एक जुलैपासून सुरू होणाऱ्या वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण आणि आयुष सर्वेक्षणासाठी आजपासून नवी मुंबईत एक तीन दिवसांचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे करण्यात येणारं हे सर्वेक्षण येत्या एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस जून दोन हजार तेवीस असं एक वर्ष चालणार असून ही या सर्वेक्षणाची एकोणऐंशीवी फेरी असेल या कालावधीत आयुर्वेद योग युनानी प्राकृतिक चिकित्सा सिद्ध होमिओपॅथी सोव्हा रिक्पा आमची यावरील सर्वेक्षण तसंच सर्वसमावेशक वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण केलं जाणार आहे या सर्वेक्षणाचा वापर विविध सामाजिक आर्थिक मापदंडावर आधारित डेटाबेस विकसित करण्यासाठी आणि विविध योजनांसाठी होणार आहे या सर्वेक्षणात गेल्या तीनशे पासष्ट दिवसात आयुष औषधांवर अथवा रुग्णालयातील उपचारांवर झालेला खर्च प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर काळजीसाठी आयुष औषधांचा वापर आयुष प्रणालीबद्दल जागरूक असलेल्या लोकांची टक्केवारी यासारख्या बाबींची माहिती गोळा केली जाणार आहे स्वच्छता सेवा साबण व पाण्याने हात धुण्याची सुविधा वापरणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण संगणक असलेल्या कुटुंबाची टक्केवारी यासारखे काही निदेशक आहेत चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं जात कन्स्ट्रक्शन कंपनीचा संचालक हितेश पटेल याला काल अटक केली मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी पटेलला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची खरेदी आणि अकरा कोटी एकोणीस लाख रुपयांची चुकीची कर वजावट दाखवल्याचा त्याच्यावर आरोप आहे अन्य दोन संचालक अशोक मेवाणी आणि नरेंद्र पटेल यांचा शोध सुरू आहे अशी माहिती महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सक्तवसुली संचालनालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे त्यांची काल सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली होती आर्थिक घोटाळा प्रतिबंधक त्यांचं म्हणणं नोंदवलं जात आहे या चौकशीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सोमवारपासून नवी दिल्लीमध्ये करत आहेत वसुली संचालनालयानं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधल्या त्यांच्या रिसॉर्टमधल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात आज चौकशीसाठी बोलावलं आहे काही दिवसांपूर्वीच संचालनालयानं त्यांच्या दोन घरांसहित इतर अनेक मालमत्तांवर छापे घातले होते दापोलीत रिसॉर्ट बांधताना किनारपट्टी नियमन क्षेत्राचं उल्लंघन आणि आर्थिक घोटाळ्याच्या संशयावरून ही कारवाई केली आहे कोरोना संकटानंतर छोट्या छोट्या उद्योगांकडे वळणाऱ्या महिला आणि युवकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीनं एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे यासाठी राज्यातल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं पुण्याच्या यूथ अँड फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे यूथ अँड फा फाउंडेशनच्या माध्यमातून राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्यमिता यात्रेचं एकतीस जिल्ह्यांचा प्रवास करून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आगमन झालं या यात्रेच्या नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेनं उचलली आहे उद्योमिता अंतर्गत कुडाळ पंचायत समिती सभागृहामध्ये तीन दिवसीय व्यवसायभूमू प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते दीपप्लजलन करून झाला या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाभरातून शंभर प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत मान्यवर तज्ज्ञांकडून या प्रशिक्षणार्थींना व्यवसाय मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायात उभं करण्याचं काम केलं जात आहे या उपक्रमाअंतर्गत फक्त प्रशिक्षण देऊन संस्था थांबणार नाहीत तर जेवढे प्रोजेक्ट प्रपोजल येतील त्यांचा पाठपुरावा करण्याचं काम केलं जाणार आहे दूरचित्रवाणीवरचा अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे एका महिलेकडून कर्जाऊ घेतलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांपैकी नव्याण्णव लाख रुपये परत न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा फाय जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार राज्यातल्या शाळा आजपासून पुन्हा सुरू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भाला फेकपटू नीरज चोप्राकडून स्वतःचाच विक्रम मोडीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार नमस्कार